अजून किती दिवस आपण तेच करणार आहोत. आपण म्हणजे अर्थात जे लोक त्या नियमांचं पालन करत नाही त्यांच्यासाठी म्हणतोय मी. म्हणजे साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टींचा उपयोग केला गेला आपल्या शासनाकडून प्रशासनाकडून. मुख्यमंत्र्यांनी ओरडून सांगितलं, 10 वेळा समजावून सांगितलं. आपल्या देशाचे सर्वोत्तम पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या जीवाच्या आकांताने सगळ्यांना सांगितलं, समजावून सांगितलं, हे करू नका, ते करू नका, हे करा, ते करा, तरीसुद्धा आमच्या साध्या गोष्टी लक्षात काय येत नाही आहे हेच मला समजत नाही आहे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन जर महत्त्वाची गोष्ट म्हणायची असेल ना, तर आपल्या सगळ्यात जास्त काम करणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रातल्या आणि टेलिव्हिजन क्षेत्रातल्या ज्या मीडियामध्ये जी काम करणारी पत्रकार मंडळी आहे त्यांच्या वतीने तर 1000 वेळा सांगितलं गेलेलं आहे की आपण घराच्या बाहेर पडू नका. कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला पसरवण्यासाठी आपण सगळेच कारणीभूत आहोत एवढी साधी गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळी समजावून सांगून सुद्धा लक्षात काय येत नाहीये. लॉकडाऊन केलेलं आहे या गोष्टीचा विचार आपल्या डोक्यात काय येत नाही आहे, कारण तो कोरोना अजून माझ्या तुमच्या घरात पोहोचलेला नाही ना, म्हणून आपल्याला काहीच वाटत नाही आहे. त्याहीपेक्षा जर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असेल ना, ती ही घ्या की जे डॉक्टर या प्रशासनात काम करता आहे त्या सगळ्या नर्सेस त्यांच्या घरच्यांची अवस्था काय माहिती आहे. स्वतःच्याच घराच्या बाहेर अंगणात 100 फूट लांब उभे राहून जेव्हा ते आपल्याच नातेवाईकांना लांबून डोळे भरून बघत असतात ना, त्यांच्या डोळ्यातलं पाणी तुम्ही पाहिलं नाही ना, म्हणून आपल्याच घराच्या समोर उभा राहणारा पोलीस अधिकारी आपल्याच मुलाबाळांना गळ्याला भेटून त्यांना मिठी मारू शकत नाही ना, हे तुम्ही आम्ही सगळं अनुभवू शकत नाही ना, म्हणून दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपलं शासन प्रशासन आणि पत्रकार मंडळी काम करतायत ना, म्हणून आपल्याला लक्षात येत नाही की काय चाललंय सगळं. जोपर्यंत जे दुःख माझ्या स्वतःचं होत नाही तोपर्यंत आम्हाला काळजाला चर असं होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या ॲक्शन्स आमचे कृती आम्ही बदलणार नाही असा ठाम निश्चय मला वाटतं प्रत्येकाने केलेला असेल. अजून किती दिवस, अजून किती दिवस या लोकांना जीवाचा आकांत करून समजावून सांगण्याची गरज आहे. बरं, कलाक्षेत्रातल्या अभिनेत्याने समजावून सांगितलं, गायकाने समजावून सांगितलं, अगदी सगळ्याच क्षेत्रातल्या सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे, तरीसुद्धा आम्हाला साध्या साध्या गोष्टी कळत नाहीये. एकीकडे संपूर्ण जग हे कोरोनाच्या विरुद्ध लढत आहे, जगातला प्रत्येक देश हा कोरोनाच्या विरुद्ध लढतो आहे, मात्र आपला सार्वभौम समृद्ध आणि धर्मनिरपेक्ष असलेला भारत देशामध्ये मात्र या कोरोनाच्या लढ्यासोबत आपल्याला आंतरिक युद्ध करावं लागतंय. आंतरिक सुरू असलेल्या धर्मयुद्धाशी लढावं लागतं आहे. आपल्याच माणसांना कितीतरी वेळा समजावून सांगावं लागतं आहे आपल्याच माणसांना वाचवण्यासाठी, आणि याचा नीट सारासार बुद्धीने विचार करण्याची गरज आहे. ही वेळ आपल्याला आपला धर्म, आपली जात, आपला पंथ, आपलं प्रांत याचा विचार करण्याची नाही आहे. ही वेळ केवळ आणि केवळ माणुसकीचा लढा देण्याची आहे, प्रत्येक माणसाला वाचवण्याचा लढा आहे, आणि या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनीच सहभागी झालं पाहिजे, त्याशिवाय हा लढा आपला पूर्ण होऊच शकत नाही.